माझी होती खरी, अहुया बोकोळात कुजबुज झाली होती खरी, आई लपून छपून पाहत होत्या, मग आम्ही गवळ्या छपो तुझ्या मनात केली होती या काळाला दह्या दुधाची चोर, अहो त्या तुझ्या मनात या काळाने केली होती दह्या दुधाची चोर, आणि असा लबाड हरामी होता, अरे बघा तो नंदाचा हरी भगवान श्रीकृष्णाच्या अनेक अशा लीला होत्या, त्या राधेवरती त्याचं नितांत प्रेम होत, पण त्या काळाच्या कड्या पण तसंच होत्या, बरोबर आहे ना, राधेला आणि त्या श्रीकृष्णानं अगदी अजरावर प्रेम एकमेकांवरती केलं, नाही की सायगट मधला अर्ची आणि नाही तो सायगट मधला परश्या, हे प्रेम आज युगानुग उलटून येते, अजरावर प्रेम त्या राधेच्या पुढं भक्त आणि भक्त तिच्या काळाचं नाव लागलं, पण त्या कानाच्या थोड्या मित्र अशा का होत्या, विषय बुवा कसा आलाय बघा तुम्हाला पण बुवा पटल, आणि म्हटलं तर बुवा हातात घ्या, नाही तर घ्या पावसात ते पण आता काय भारी पाऊस नाही बुवा, पण तुम्हाला निश्चित बुवा बुवा विषय माझा पटेल बुवा, कारण तुम्हाला माझा विषय पटेल तो कसा तो बघा, आणि जेव्हा पटेल तेव्हा बुवा तुम्हाला गारगार वाटेल, म्हणून म्हणते बघा अहो गुर घेऊन बघा गोराख्या गोकुळाला, त्या गोकुळाचा जो गोराखी आहे, गुर घेऊन बघा दूध पिऊन हा गायचा, बरोबर ना, त्या चोरून हा किसला, दूध पिऊन हा गायचा, ज्यावेळेस त्या गोकुळातले गवारी जे गुराखी होते ते ज्यावेळेस त्या गुंजवळात आपले गुरा घेऊन जायचे, तेव्हा याला धंदा असतो, ह्याच्या बापाच्या घरात धंदराजाच्या घरामध्ये 9 लाख गाई गुरा होती, तरी पण याचा अट्टहास असा होता की दुसऱ्याच्या गाई गुरांचं दूध प्यायचं, बरोबर आहे ना, मग काय करायचं जेव्हा कुजवाडामध्ये ते गुराखी जेव्हा गुरे घेऊन जायचे तेव्हा आड वाटे कुणी लपून बसायचा, आणि त्या गुराख्याचा डोळा चुकून काय करायचा दूध पिऊन हा काय करायचा दूध पिऊन हा गायचा, दिसली गाय लावला तोंड वा दूध पिऊन हा गायचा बुवा, हा गायचा बुवा काना काय करायचा, हा गायचा माझा गायचा दूध प्यायचा, येऊन जर काय चुकीचा केला तर तुम्हाला बुवा बैलाचा वाजन, आणि त्यांना जर कमी पडला तर दुसऱ्या बाजू येण्याचा वाजतो बुवा तुम्हाला, आणि चापून चुपून तुम्हाला देतो, बाबा श्रीकृष्ण काय करायचा आडवाडे तपून राहायचा, आणि त्या गुराख्यांची त्या जी काही गुरं होती त्या गाईला तिच्या आणि बसायचा तोंड लावायचा, दिसली गाय लावलं तोंड गाईला, दिसली गाय लावलं तोंड, बरं गाई पण अशा होत्या कानान तोंड लावलं की लगेच अगदी जागा पाना सोडायचा, एवढा अनुभव माझा विषय म्हणून म्हणायचंय, गुर घेऊन बघा गुराखी, गुर घेऊन